नाशिकमधील इलेक्ट्रिक व्यावसायिकाने मटेरियल वाहतुकीसाठी वापरत असलेली मारुती व्हॅन घेऊन लेखानगरपासून आडगाव नाक्याकडे जात असताना द्वारका सर्कल येथे आले असता त्यांच्या गाडीतून अचानक धूर आणि जाळ निघताना इतर सहप्रवाशांनी सांगितल्याने त्यांनी गाडी द्वारका सर्कल येथे उभी करून गाडी बाहेर आले असता गाडीने क्षणात पेट घेतला. यावेळी सहप्रवाशांसह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तत्काळ अग्निशमन दलाचे पाचारण होताच त्यांनीही स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यास आली. याबाबत गाडी मालक आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी माहिती दिली. लेखानगरहून येत होतो काम करून, आडगाव नाक्यावर चाललो होतो मटेरियल यायला थोडंसं, त्याच्यामध्ये खालून मला एकाने आवाज दिला म्हणून खालून काहीतरी जाळ निघतो म्हणून मी उतरलो. बाकीच्या गोष्टी मग ते समोरच सगळ्यांच्या. गॅसवरची गाडी होती? नाही, पेट्रोल आहे, गॅस वापरतच नाही. पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी आहे, गॅस वापरत नाही मी. पेट्रोल करताच घेतली ती, कमटेल करता घेतली फक्त. 5:30 सुमारास आम्हाला फोन आला पोलीस स्टेशनवरून की द्वारका सर्कल येथे मारुती व्हॅनला आग लागलेली आहे. तर आम्ही त्वरित बंब रवाना केला आणि इथं आलो, आग विझवली. पण त्यापूर्वी इथले स्थानिक नागरिक शब्बीर भाई आणि त्यांचे मित्रमंडळ यांनी तिथं आग विझवलेली होती. स्थानिक नागरिकांचं खूप सहकार्य मिळालं, त्यामुळं आग आटोक्यात आली आणि पुढे होणारा अनर्थ टळलेला आहे. आम्ही आता व्यवस्थित पाणी बिणी मारलेले, आता काही धोका नाही. नाशिकमधील द्वारका सर्कल हा अत्यंत रहदारीचा मार्ग असून येथून रोज कित्येक वाहने ये जा करत असतात. प्रचंड रहदारीचा मार्ग असल्याने तात्काळ आग विझवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.